महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. उपप्रादेशिक परिवहन अंतर्गत 11 जानेवारी ते 17 जानेवारी पर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार असून या सप्ताहाची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय येथून उपजिल्हा अधिकारी स्मिता बेलपत्र यांनी हिरवी झेंडी दाखवत रॅलीची सुरुवात करण्यात आली. रॅली गोंदिया शहरात फिरून वाहन चालकांना या सप्ताहादरम्यान वाहन चालवताना वाहन नियमांचे पालन करावे, हेल्मेट घालावे, सीट बेल्ट लावावे, वेगावर नियंत्रण ठेवावे, दारू पिऊन वाहन चालवू नका अशा गोष्टी अंमलात आणाव्यात, त्यामुळे आपल्याला गोंदिया अपघात मुक्त करता येणार असे या रॅली दरम्यान वाहन चालकांना संदेश देण्यात आले. तर रस्ता सप्ताह हा संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत असून मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्राच्या सीमेवर देखील या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून सर्व वाहन चालकांना या सप्ताहादरम्यान वाहनांचे नियम पाळावेत असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षवर्धन करपे यांनी केले आहे. नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जाणीव जागृती करण्याकरिता आपण दिनांक 11 ते 17 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह राबवत आहे. माझी सर्व नागरिकांना ही विनंती राहील की त्यांनी रस्त्यावर वाहन चालवताना नेहमी वाहतूक नियमांचे पालन करा, हेल्मेट सीटबेल्टचा वापर करा, आपल्या वेगावर नियंत्रण ठेवा, दारू पिऊन वाहन चालवू नका. अपघात मुक्त गोंदिया बनवण्याकरता आपण सगळ्यांनी या अभियानात सहभागी होऊन यशस्वी करूया. हे अभियान आपण पूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये राबवणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण कार्यालयात असेल, गोंदिया शहरात असेल, रावणवाडी येथे आपला जो ट्रॅक आहे तिथे असेल आणि देवरी येथे असणाऱ्या सीमांत तपासण्या का असं जास्तीत जास्त याच्यात यामध्ये आपण शाळा महाविद्यालय सुद्धा आपण यामध्ये कव्हर. उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा.